इमामाबाद पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी संदर्भात होणाऱ्या प्रक्रियेदरम्यान शहरात प्रचंड राडा झाला असून पोलिसांना यावेळी लाठीचार्ज करावा लागलाय. धर्माबाद पंचायत समितीमध्ये एकूण 4 सदस्य असून भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी 1 सदस्य आहेत. सभापती पद हे ओबीसी प्रवर्गासाठी असल्यामुळे शिवसेनेचे मारुती कागेरू यांची निवड निश्चित झाली असली तरी उपसभापती पद हे काँग्रेसला जावं यावरून हा राडा झालाय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं काँग्रेसला उपसभापती पदासाठी मतदान करण्याचा व्हीप आणला असून तो व्हीप सदस्यांच्या हाती देण्यासाठी हा राडा झाला. दरम्यान या गोंधळात उमेदवारी नामांकन भरण्यास 2 मिनिटांनी उशीर झाल्यामुळे त्यावरही आक्षेप घेण्यात आला. त्या दरम्यान काँग्रेस आणि भाजपा समर्थक आमने सामने आले आणि घोषणाबाजी सुरू केली आणि त्याचं रुपांतर काही वेळातच राड्यात झालंय. संबंधित गोंधळ रोखण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं, परंतु हा गोंधळ थांबत नसल्यामुळे शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.